नमस्ते मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पोटामध्ये वारंवार गॅस होत असेल तर त्यासाठी आपण काय उपाय केला पाहिजे। तर खूप सोपी आणि सिंपल पद्धत मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक ग्लास पाणी, ते पाणी थोडं गरम असायला हवं। आणि त्याचनंतर माझ्याकडे दुसऱ्या बाउलमध्ये तुम्ही बघू शकता, तिथे मी ठेवलं आहे काळा नमक। जे काळं नमक जे असतं ते आपल्या लाळेमधल्या ग्रंथींना, पाचक ग्रंथी असतात त्यांना सक्रिय करण्याचं काम खूप प्रमाणात करतं। त्याचप्रमाणे काळ्या मिठामध्ये सोडियमचं प्रमाण खूप कमी असतं ॲज कम्पेअर टू आपल्या रेग्युलर व्हाईट। त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकतात की आता मी काय केलं, काळ्या मिठाचा एक छोटा तुकडा घेतला आहे, त्याला मी एका वाटीमध्ये कुटून त्याला त्याची एक पावडर बनवतो आहे। पावडर बनवल्यानंतर मी ते एका चमच्यामध्ये घेऊन त्या पाण्यामध्ये टाकणार आहे। आणि काळं मीठ जे आहे ते हेल्थसाठी खूप सारं फायदेमंद आहे, खूप त्याने तुम्हाला फायदा मिळणार आहे। कारण काळ्या मिठामध्ये पाचनशक्ती वाढवण्याचं काम काळं मीठ करतं। त्याचप्रमाणे तुमच्या शरीरातला जो मोठेपणा, जाडेपणा आहे तो दूर करतं, पोटामधला गॅस जो आहे तो काढण्याचं काम करतं, तो निर्माण होऊ नये त्यासाठी ते महत्त्वाचं काम करतं। त्याचप्रमाणे ज्याला मधुमेह असेल, त्याचप्रमाणे ज्याला हार्ट पेशंट जर कोणी असेल, बीपी असेल आणि डायबिटीस, अशा सगळ्या लोकांसाठी जवळजवळ काळ्या मिठाचे तुम्हाला 22 ते 23 फायदे आहेत जर तुम्ही ते सकाळी उठल्यावरती पिलं तर। त्याचप्रमाणे काळ्या मिठामध्ये 80 ते 90% खनिजे असतात, 80 ते 90% खनिजे आहेत, जे आपल्या नॉर्मल मिठामध्ये फक्त 4 ते 5% आहेत, 4 ते 5 खनिजे आहेत। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की काळं मीठ ॲज कम्पेअर टू पांढऱ्या मिठाच्या कम्पॅरिझनमध्ये किती फायदेमंद, किती गुणकारी आहे। तर याच्यामध्ये सोडियमचं प्रमाणही कमी आहे, तर डेफिनेटली याच्यापासून होणारे सगळे फायदे आपल्याला गुणकारीच असणार आहे। तर आता मी या ज्या पावडरची एक कूट करून घेतलेली आहे त्या काळ्या मिठाची, आणि एक अर्धा, एक ग्लास जर तुम्ही घेणार असेल तर तुम्हाला एक अर्धा चमच्यापेक्षाही कमी थोडं मीठ घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर तो पूर्ण, आता मी तुम्ही बघू शकता मी त्यामध्ये अर्धा चमच्यापर्यंत मीठ टाकलं, टाकल्यानंतर मी त्याला एकत्र करून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आणि मित्रांनो, एक गोष्ट आणखीन इम्पॉर्टंट की ही जी प्रक्रिया आहे ही तुम्हाला मॉर्निंगला जेव्हा आपण सकाळी झोपेतनं उठल्यानंतर दात न घासता तुम्हाला पाणी घेऊन त्यामध्ये थोडं मीठ टाकून थोडं गुणगुणा पाणी, थोडं कोमट पाणी असलं पाहिजे, त्यामध्ये आपल्याला हा चमच्याने व्यवस्थित ते मटेरियल रेडी करून, हा फॉर्म्युला रेडी करून तुम्हाला ते प्यायचं आहे। खूप सिंपल आहे, फक्त काळं मीठ, थोडं गरम पाणी। तर मित्रांनो, हे जे प्रॉब्लेम होतात गॅस तयार होण्याचे, तर त्यासाठी तो होऊ नये यासाठीही काय करायचं आहे लास्टपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा, त्यामध्ये मी दाखवलं आहे। एखादा प्रॉब्लेम झाल्यानंतर त्यावरती आपण काही प्रक्रिया करण्यापेक्षा तो होऊ नये त्यासाठी आपण काय करू शकतो हे पण आपण एंडला शेवटी बघणार आहोत। तर मित्रांनो, हा आपला फॉर्मॅट पूर्ण रेडी आहे, काळं मीठ आणि थोडं गरम पाणी। आता मी तुम्हाला यापुढे दुसरा एक आणखीन सोपा उपाय दाखवणार आहे, जो उपाय तुम्हाला रोज रेडी करण्याचीही गरज नाही, तुम्ही रेडी करूनही ठेवू शकतात। त्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी लागणार आहे तेही मी तुम्हाला आता दाखवतो। यामध्ये तुम्ही बघू शकतात, आता इथे मी जी भरणी आहे काचीची त्यामध्ये मी ऑलरेडी पूर्ण तो फॉर्मॅट रेडी करून ठेवलेला आहे। पण त्यासाठी आपल्याला फर्स्ट लागणार आहे सोप, सोप याच्यासाठी कारण सोपमध्ये जबरदस्त मात्रामध्ये सी व्हिटॅमिन असतं आणि पोटाचे सगळे विकार बरे करण्यासाठी जो सोप आहे ते खूप मदतकारी असतं। कारण जेव्हा लहान मुलांचे पोट बिघडतं तेव्हा बडूसोप अर्क लहान मुलांना डॉक्टर द्यायला सजेस्ट करतात, जेणेकरून लहान मुलांचं पोट ठीक होतं। त्याचप्रमाणे आपल्यालाही तो जर आपण खाताना जर बडूसोप खाल्ली तर डेफिनेटली ते आपल्याला खूप सारं फायदेमंद देतं। आता तुम्ही या बघू शकता या बरणीमध्ये मी ऑलरेडी सोपचं प्रमाण टाकलेलं आहे। त्यानंतर सेकंड आपल्याला वस्तू लागणार आहे ती म्हणजे जिरा। तर जिरा का, कारण जिऱ्यामध्ये आयरनचं प्रमाण खूप प्रमाण असतं आयरनचं, आणि ते पचनशक्तीला आपल्याला पचनशक्ती वाढवण्यासाठी खूप मदत करतं। त्याचप्रमाणे आपलं वजनही कमी करण्यासाठी मदत करतं आणि रोगप्रतिकार शक्तीही त्याच्यामध्ये चांगली असते जिऱ्यामध्ये, त्यामुळे आपण जिरा हा त्यासाठी वापरतो। त्यानंतर तिसरी गोष्ट आहे अजवाईन। अजवाईन म्हणजे ओवा, याला हिंदीमध्ये अजवाईन बोलतं। तर ओवा हा जो आहे हाही खूप गुणकारी आहे, हा पचनशक्तीसाठी मदत करतो। ज्याला कब्ज असेल किंवा पोटाचे कोणतेही विकार असेल त्यालाही अटॅक करण्याचं काम ओवा करतो। त्याचप्रमाणे चौथी गोष्ट आपण बघू शकता तिथे आपल्याकडे आहे हिंग। हिंग लहान मुलांना सुद्धा जेव्हा त्यांच्या पोटाचे काही विकार असतात तर त्यांना हिंग दिली जाते, तर आपल्याला याच्यामध्येही हिंगचा वापर करायचा आहे। त्यानंतर हे आहे काळं नमक, काळं मीठ, जे आपण मी ऑलरेडी पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलं की त्यासाठी आपण काय काय त्याला त्याचे बेनिफिट काय काय आहे याचंही आपल्याला मिश्रण करून त्याचं चूर्ण करून आपल्याला त्या आपल्या ज्या भरणीमध्ये आपण जे मटेरियल तयार केलं आहे त्यामध्ये टाकायचं आहे। आता आपण ह्या व्हिडिओमध्ये जे जे मटेरियल घेतलं आहे ही जे आपल्याला फॉर्म्युला बनवायचा आहे त्यासाठी यामध्ये जे जे मटेरियल आहे ते सगळं तुमच्या पोटाचे विकार आणि पोटातल्या व्याधी ह्या दूर करण्यासाठी जे जे मटेरियल आहेत ते आपल्याकडे आता समोर ठेवलेलं आहे। तर डेफिनेटली हे जर तुम्ही खाणार आणि हे खाण्याचाही वेळ तुम्ही जर सकाळी जेवण केल्यानंतर एक चमचा साधारण
आपलं जर आपण तयार केलेलं फॉर्म्युला आहे तो जर एक चमचा तुम्ही खाल्ला आणि रात्रीही जेवण झाल्यानंतर एक चमचा खाल्ला तर डेफिनेटली त्यामधनं तुम्हाला खूप सारा फायदा होणार आणि पोटाचे सगळे विकार दूर करण्याचं काम हे मटेरियल करणार. आणि हे तुम्हाला रोज करण्याची गरज नाही, तुम्ही एकदा जर एक बरणी भरून करून ठेवलं तर एक साधारण महिनाभर 15 दिवस तुम्हाला हे मटेरियल आरामात जातं. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी आता बडूसूप घेतलेली आहे, काळं मीठ घेतलेलं आहे, ओवा घेतलेला आहे, जिरा घेतलेला आहे आणि हिंग घेतलेला आहे. असे मी 4 ते 5 प्रकारचे मटेरियल घेऊन त्यात टाकलेले आहे. मीठ आणि हिंग हे आपल्याला तुम्हाला त्यात कुठून टाकायचं आहे आणि याला तुम्ही हलकंसं ब्राऊन होईपर्यंत तव्यावरती गरम करूनही घेऊ शकतात. जो ज्याला जेणेकरून तुम्हाला थोडंसं ते चावण्यासाठी आणि खाण्यासाठी थोडंसं कुरकुरी लागेल आणि टेस्टलाही थोडंसं चांगलं लागेल ॲज कम्पेअर टू डायरेक्ट असंच कच्चं खाल्लं तरी तेही फायदेमंद आहे. आणि थोडं लाईटली ब्राऊन होईपर्यंत थोडं गरम करून खाल्लं त्याचेही खूप फायदे आहेत. तर मित्रांनो हे सगळं तर मी तुम्हाला दाखवलं की गॅस तयार होत असेल तर तो होऊ नये त्यासाठी काय करायचं, की हे हो कशामुळे होतं आहे त्याचं कारण काय, त्याचं रूट कॉज पहिले शोधावं लागणार आहे. तर त्याचं रूट कॉज पहिले आपलं काय आहे, पोटामध्ये जो गॅस निर्माण होतो त्याचं पहिलं कारण मुख्य काय असतं, जर आपल्या पोटातलं अन्न पचन व्यवस्थित झालं नाही तर ते पोटात तसं साठून राहिल्यानंतर त्याच्यातनं गॅस निर्माण होतो आणि तो आपल्या रिलीज होत असतो. त्यानंतर दुसरं काय होतं, आपण जर जेवण करताना खूप फास्ट जेवण केलं तरीही पचनशक्तीवरती दाब येऊन ते पचन होत नाही आणि गॅस निर्माण होण्याची शक्यता असते. धूम्रपान, कोल्ड ड्रिंक किंवा जास्त मसाल्याचे पदार्थ खाणं किंवा जंक्स फूड खाणं हे सुद्धा आपल्याला जे पोटाचे विकार आहे आणि गॅस निर्माण होण्यासाठी मदत करतात. तर ह्या गोष्टींना आपल्याला अवॉइड करायचं आहे. हे सिम्पल सा उपाय आहे. आणि त्यानंतर एक सिम्पल एक 5 मिनिटाचा व्यायाम आहे. तुम्ही 5 ते 10 मिनिटं ही जर एक्सरसाइज जरी केली ना तरी सकाळी उठल्यानंतर साधारण 10 मिनिटं ते 5 मिनिटं ही एक्सरसाइज केल्यानंतर तुमच्या पोटामध्ये असलेला गॅस ऑटोमॅटिक रिलीज होऊन जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे की पाठीवरती झोपायचं आहे. त्या आसनाचं नाव आहे पवनमुक्त आसन. आसनाचं नाव सुद्धा पवनमुक्त आसनच असं आहे. तर पाठीवरती झोपून तुम्हाला दोन्ही पाय तुमच्या नाकापर्यंत न्यायचे आणि पुन्हा खाली सोडायचं आहे आणि आपल्याला झोपायचं आहे पाठीवरती. अशी प्रक्रिया साधारण तुम्हाला 10 वेळेला करायची, 10 ते 15 वेळेला 10 मिनिटं केली तर अतिउत्तम. आणि ही प्रक्रिया केली तर डेफिनेटली तुमचा जो पोटातला गॅस आहे तो ऑलरेडी रिलीज होऊन जाणार आणि तुम्हाला एकदम फ्रेश वाटणार आणि ती तुम्हाला गॅसची जी समस्या आहे जी वारंवार येते तीही तुमची दूर होऊन जाणार. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा. हा तुम्ही बाकी ग्रुपनं करण्यापेक्षा तुमचा जो फॅमिली ग्रुप असेल त्यावरती शेअर करा. थँक्यू.